नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीलोडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, बोपुडी चौकामध्ये आता आहोत आणि बोपुडी चौकामध्ये बोपुडीवरून खडकी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता दुहेरी वाहतूक सुरू करा, त्याचप्रमाणे खडकी ते बोपुडी दुहेरी वाहतूक सुरू करा या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे आता या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत। नागरिकांची गैरसोय करणाऱ्या या सरकारचा, नागरिकांची गैरसोय करणाऱ्या या सरकारचा, नागरिकांची गैरसोय करणाऱ्या या सरकारचा खुला करा, खुला करा, खुला करा, खुला करा, खुला करा, खुला करा। बोपुडीच्या नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या सरकारचा खुला करा, खुला करा, अरे खुला करा, खुला करा। बोपुडीचा एकेरी मार्ग खुला झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। एकेरी मार्ग सुरू झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। खुला झालाच पाहिजे। या भागात अनेक सुविधांनी युक्त हा रस्ता खुला झाला पाहिजे। खोटे आश्वासन देऊन बोर्ड लावून रस्ता चालू करणे जे खोटे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा, खोटी प्रसिद्धी घेणाऱ्या भाजप सरकारचा रस्ता सुरू, रस्ता सुरू, रस्ता सुरू, रस्ता दुहेरी मार्ग खुला नाही झाला आम्ही 5 तारखेपर्यंत तुम्हाला आज्ञा देतो। त्याच्यानंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। खुला करा, खुला करा, खुला करा। 6 महिन्यापासून लोकांना व्यतीत जमलेला आहे, 1 वर्ष झालं या ठिकाणी लोक कंटाळलेले आहेत। खडकी स्टेशनच्या तिथं तर एवढे अपघात होत आहेत की त्या ठिकाणी अगदी अक्षरशः लोकांच्या डोक्यात पुस्तक काय फ्रॅक्चर होत आहेत। दररोज ऍक्सिडेंट चालू आहेत, चौकामध्ये लोक कंटाळलेले आहेत। खडकीला जायचं म्हणलं तर लोकांना वेळ घालून यावं लागतं। ही या भाजप सरकारची नीती कधी बदलले काही सांगता येत नाही। कामं तर काय होत नाही, वैद्यवस्तीमध्ये पण एवढे प्रॉब्लेम आहेत, त्या ठिकाणी पण एवढे लोक वैद्यकले आहेत, प्रत्येक भागामध्ये कामं अजिबात नाहीयेत। काँग्रेस पक्षाचा खऱ्या अर्थाने बोपुडी चौक जर बघितला हा जर मृत्यूचा सापळा झालेला आहे। बापूसाहेब आणि चौधरीसाहेब, आज आपण पाहता ट्रॅफिकचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे बोपुडी चौकात। रस्ता अपूर्ण आहे, खडी टाकल्यात, डांबरीकरण नाहीये, सिग्नल नाहीये, बोपुडीच्या नागरिकांना रस्ता उलटता येत नाहीये। अरे खुला करा, खुला करा, भाजप सरकारचा, भाजप सरकारचा। सर्व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बापू भैरट पाटील यांच्या अक्षरशः भिकारी झालेला आहे। कमीत कमी 3 वर्ष खडकी भागातील व्यापारी, खडकी भागातील राहणारे लोक, खडकी भागातील जे शाळेला येणारे आलेगावकर शाळा, कर्नल भगत शाळा, एसवीएस शाळा, या लोकांचे एवढे हाल झालेले आहे की अक्षरशः त्यांचे घरवालेही त्रासत आहेत। गेले 3 वर्ष झालं, आज नागरिकांची खूप हाल झालेले आहेत। सगळ्यात जास्त लहान मुलांची चाललेले आहेत। सकाळच्या शाळा 6:30 वाजता असतात, 6:30 वाजल्यापासून लहान मुलांना घेऊन त्यांच्या आया जातात। पावसा पाण्याचे त्यांचे एवढे हाल झाले आणि येण्याचा मार्ग म्हणलं तर वळून खडकी स्टेशनवर यायचं, गोरगरिबांनी काय करायचं। खरं पाहिलं तर खडकी बोपुडी ते खडकी हा जो रोड आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने सुरळीत चालत असताना या लोकांनी जाणून बुजून मुद्दा या रोडचा नशा केलेली आहे। आणि खरं तर खडकीच्या बाजारपेठेवर एवढी मोठी संकट आलेली आहेत की कोरोना काळापासून तर आतापर्यंत ते झेलत आहेत। आज आपण या ठिकाणी
बोपुडी ते खडकी आणि बॉम्बे पुणे रोड हा खुला करण्यासाठी आपले जे प्रशासन आहे, वाहतूक विभाग आहे आणि मेट्रो आहे, या सर्वांना जवळजवळ 3 ते 4 वेळा आपण हे निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळा आश्वासनं दिली की आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. पण गेली 1 तारखेला, गेल्या 1 ऑगस्टला मेट्रो सुरू झाली. मेट्रो सुरू व्हायच्या वेळेला हे सगळं रस्ता सुरू करणार होते, पण मेट्रो सुरू होऊनसुद्धा आज 1 महिना पूर्ण झाला, तरीसुद्धा हा रस्ता खुला केलेला नाही. त्याच्यामुळे काय होतं, खडकी बाजारामधले जे व्यापारी आहेत, इथले जे सामान्य नागरिक आहेत, त्याचबरोबर आमच्या इथे बाकी जे येणारे जाणारे सगळे वाहतूकदार आहेत, या सगळ्यांना अतोनात त्रास होत आहे. आणि ह्याचा त्रास नागरिकांनाच नव्हे तर या बाकीच्या सगळ्या लोकांना होतो, म्हणजे जे जे छोटे मोठे धंदा करणारे आहेत किंवा या सगळ्यांना होतो. याच्यासाठी आम्ही त्यांना 1-4 दिवसापूर्वी पुन्हा निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 1 तारखेच्या दरम्यान हा रस्ता सुरू करा, अन्यथा आम्ही हा बॉम्बे पुणे रोड बंद केल्याशिवाय राहणार नाही. तर आता आम्ही जे निवेदन देताना त्यांना अधिकारी जे होते महानगरपालिकेचे, त्यांना सांगितलं की उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्ता सुरू करा, तर त्यांनी असं सांगितलं. आज तरी आम्हाला असं आश्वासित केलं की उद्या सकाळी आम्ही रस्ता सुरू करतो. आता उद्या रस्ता सुरू केला नाही तर आम्ही 5 तारखेपर्यंत पुन्हा वाट बघणार आणि पुन्हा एक मोठं आंदोलन या ठिकाणी घेणार आहे. आत्तापर्यंत इथे असं बघा की इतके ॲक्सिडेंट झालेले आहेत. आपल्या ह्या मानाजीबाग रोडच्या संदर्भात त्या ठिकाणी सुद्धा 1 ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये सुद्धा 1 चांगला युवक मृत्युमुखी मरण पावला. तर अशा सगळ्या लोकांना वेठीस धरण्यापेक्षा प्रशासनाने एक पाऊल पुढे घ्यावं. आत्ता जरी हा रस्ता अर्धवट असला तरी येण्याजाण्यासाठी तो खुला करावा आणि बाकीचा जो काम आहे ते सातोसात त्यांनी करत राहावं, अशा प्रकारचे निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारची विनंतीसुद्धा आम्ही त्यांना केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं हे आंदोलन केल्यानंतर आणि त्यांना निवेदन दिल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांना त्यातल्या हे सगळ्याचं गांभीर्य लक्षात आलं, म्हणून तर त्यांनी आत्ता सांगितलं की उद्या आम्ही रस्ता सुरू करू. हा आमच्या आंदोलनाचं यश आहे. आज या ठिकाणी आम्ही बोपोडी खडकी हा जो रस्ता आहे हा खुला करा म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहोत. गेले अनेक दिवस आम्ही हे सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय, पत्र देतोय, परंतु आम्हाला कुठलंही त्यांच्याकडून आश्वासन मिळालेलं नाही. आणि ज्या वेळेला आम्ही आंदोलन करतोय असं त्यांना आम्ही सांगितलं त्यावेळेला आता रात्रीतूनच लगेचच BJP ने या ठिकाणी बोर्ड लावले की उद्या सुरू होणार आहे हा रस्ता. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. या ठिकाणी डिव्हायडर नाही आहेत, त्याचप्रमाणे रस्ता झालेला नाही आहे आणि हा जो एकेरी रस्ता आहे, एकेरी वाहतूक आहे, ती दुहेरी झाली पाहिजे असे आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि यासाठी अनेक या भागातील जे नागरिक असतील, व्यापारी असतील, यांचं अतोनात नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये झालेलं आहे. अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत, अनेक जीव या ठिकाणी गेलेले आहेत. आणि म्हणून आमचा आग्रहाची विनंती आहे की या ठिकाणी हे झालू उद्या चालू होणार असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आहे. परंतु जर चालू झाला नाही तर मात्र आम्ही आंदोलन तीव्र करणार आणि हा रस्ता बंद करणार. हा इशारा आम्ही आज या ठिकाणी देतोय. आम्ही या ठिकाणी निवेदन शांततापूर्ण रीतीने आज दिलेलं आहे, परंतु जर हा रोड चालू झाला नाही तर मात्र आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या BatmiDotIn या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं BatmiDotIn या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.